कोल्हारजवळ लोणी रोडवर साईविरा पेट्रोल माल वाहतूक करणाऱ्या दोन चाळीस फुटी ट्रक ट्रेलरची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन वाहन चालक जागीच ठार झालेत अपघात इतका जबर होता की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला विजयादशमीच्या दिवशी भल्या पहाटे ही घटना घडली कोल्हारच्या दिशेनं जात असलेले ट्रक ट्रेलर क्रमांक एम एच तेवीस ए यू तेवीस एकोणपन्नास आणि लोणीच्या दिशेनं जात असलेले ट्रक ट्रेलर क्रमांक एम एच शेहेचाळीस ए आर अठ्ठावीस ब्याऐंशी या दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली दोन्ही वाहनांच्या अग्रभागाचा अक्षरशः चक्काचूर झाला यामध्ये संतोष भाऊ राख राहणार हतोला तालुका आष्टी जिल्ह जिल्हा बीड आणि सुनील हरिदास जायभाय राहणार जायभायवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेची खबर मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले जखमींना तातडीनं प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं दोन्ही मोठ्या वाहनांची धडक झाल्यानं कोल्हार लोणी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली तात्काळ क्रेनच्या साह्यानं वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली व वा वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे सदर घटनेसंदर्भात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार बावीस भारतीय दंडविधान तीनशे चार अ दोनशे एकोणऐंशी दोनशे चारशे सत्तावीस मोटार वाहन अधिनियम एकशे प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे